नमस्कार मित्रांनो, मी ममता आपले मराठी संस्कार या चॅनलवर सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत करते. मित्रांनो, आज आपण पाहणार आहोत मंगेश पाडगावकर यांची सांगा कसं जगायचं ही कविता. सांगा कसं जगायचं, सांगा कसं जगायचं, कणत कणत की गाणं म्हणत तुम्हीच ठरवा. डोळे भरून तुमची आठवण कोणीतरी काढतच ना, डोळे भरून तुमची आठवण कोणीतरी काढतच ना, ऊन ऊन दोन घास तुमच्यासाठी वाढतच ना. शाप देत बसायचं की दुवा देत हसायचं तुम्हीच ठरवा. काळ्या कुट्ट काळोखात जेव्हा काही दिसत नसतं, काळ्या कुट्ट काळोखात जेव्हा काही दिसत नसतं, तुमच्यासाठी कोणीतरी दिवा घेऊन उभं असतं. काळोखात कुडायचं की प्रकाशात उडायचं तुम्हीच ठरवा. पायात काटे रुतून बसतात हे अगदी खरं असतं, पायात काटे रुतून बसतात हे अगदी खरं असतं, आणि फूल फुलून येतात हे काय खरं नसतं. काट्यांसारखं सलायचं की फुलासारखं फुलायचं तुम्हीच ठरवा. पेला अर्धा सरला आहे असं सुद्धा म्हणता येतं, पेला अर्धा सरला आहे असं सुद्धा म्हणता येतं, पेला अर्धा भरला आहे असं सुद्धा म्हणता येतं. सरला आहे म्हणायचं की भरला आहे म्हणायचं हे तुम्हीच ठरवा. सांगा कसं जगायचं, कणत कणत की गाणं म्हणत तुम्हीच ठरवा. अशी अतिशय सुंदर मंगेश पाडगावकर यांची सांगा कसं जगायचं या कवितेतून नक्कीच या कोरोनाच्या काळामध्ये आपल्याला काहीतरी घेण्यासारखं आहे. तेव्हा घरी राहा, सुरक्षित राहा, आपली व आपल्या कुटुंबाची काळजी घ्या. धन्यवाद.